आज आपल्या सोबत आहे डॉक्टर तेजस कामत, कन्सल्टंट डायबिटोलॉजिस्ट फ्रॉम गोवा. वेलकम डॉक्टर. डॉक्टर, हार्ट डिजीज आणि ओबेसिटी या दोघांमध्ये काय रिलेशन आहे? ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, जे आम्ही ओव्हरवेट और ओबीज पेशंट असतात त्यांना हार्ट डिजीज, हार्ट अटॅक रूपाचे रिस्क जास्त असतात. त्याची दोन कारणं असतात. एक डायरेक्ट हार्टाक डॅमेज जाता, की त्या हार्टाचे पंपिंग फंक्शन इम्पॅक्ट झाल्या कारणान हार्टाक डायरेक्ट प्रेशर येतात जास्त पंप करपाक. तसेच ओबेस पेशंट्स आणि डायबिटीज, प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल जास्त असल्यामुळे त्यांना इनडायरेक्ट रिस्क असता हार्ट अटॅक जास्त रिस्क वाढपाचे. डॉक्टर, हार्ट डिजीज आणि डिस्लिपिडेमिया या दोघांमध्ये काय रिलेशन आहे? डिस्लिपिडेमिया म्हणजे लिपिड किंवा कोलेस्ट्रॉल लेवल मात्रा वाढपाची, ताका डिस्लिपिडेमिया म्हणतात. आता लिपिड्सान दोन प्रकारचे लिपिड्स असतात, एक एलडीएल कोलेस्ट्रॉल म्हणतात आणि ट्रायग्लिसराइड. हे दोन्ही कोलेस्ट्रॉल आमचे जे हार्टाची ब्लड वेसल्स असतात, जे आम्ही कोरोनरी आर्टरीज म्हणतात, त्यातून वचून साचता आणि त्यातून कोरोनरी प्लाक्स फॉर्म जाता. हे प्लाक्स जे साईज मोठी जाता, ते कोरोनरी ब्लड वेसल्स ब्लॉक जाऊन मागीर हार्टाचे ब्लड फ्लो कमी जाऊन हार्ट अटॅक येऊपाचे रिस्क असतात. डॉक्टर, हार्ट डिजीज आणि हायपरटेन्शन या दोघांमध्ये काय रिलेशन आहे? हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर वाढप. 140 किंवा 90 वयर ब्लड प्रेशर हा हायपरटेन्शन, हाय ब्लड प्रेशर म्हणतात. हाय ब्लड प्रेशर पेशंटान प्रेशर आमच्या शरीरात सिरेनी रक्ताचं प्रेशर वाढल्या कारणान सिरेची भितरल्यान डॅमेज जाता. आणि डॅमेज झाल्या कारणान जसं हांवें नुकतेच सांगला, कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड्स डिपॉझिट जाऊन प्लाक जाऊन पुढे ब्लॉक जाऊन हार्ट अटॅक येऊपाचे चान्सेस. Manage your health with a smile on your face and peace in your heart.